चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. बसवत राहायचं आपल्या भजनाला, आपल्या संतांच्या वचनाला चाली. जर डीजेची गाणी बंद होऊन माझ्याकडे जवळजवळ 37-38 क्लिप अशा आहेत का, ज्या सोशल मीडियाला असतील, गॅदरिंगला असेल, जिथं मुलांनी पिंगळा, जिथं नातमांची भारुड, निर्गुण
त्याचं नावच खोली पेटण. हे खोलींचं नाही हो, माझ्या मुक्ताबाईंनी दिलेलं दान आहे. आम्हाला थोडीशी चिकित्सक वृत्ती. बसवत राहायचं आपल्या भजनाला, आपल्या संतांच्या वचनाला चाली. जर अनेक स्वामी महाराजांच्या चाली असतील, बोधेबाबांच्या चाली असतील, हनुमंत महाराज मतेंच्या चाली असतील, आपण त्या जेव्हा जेव्हा समाजापुढे दिल्या, प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला, त्याचा लोकांनी आनंदाने स्वीकार केला. ओरिजिनल सोन्याचं दुकान तुम्ही गावाच्या बाहेर मांडा, लोक येतात घ्यायला. का? आपल्या बापदाद्यांनी तसं पिकवूनच ठेवलं आहे. त्यामुळं खूप आनंद आहे. वेळेच्या मर्यादित सेवेला आवरतो आहे. जगद्गुरु तुकोबा राय बोलतात, आपल्या आई वडिलांच्या मनोगताप्रमाणे त्यांना जर काही तुम्हाला द्यावं वाटत असेल, तर ही तीन चरण सुखदायक समाधानकारक आई वडिलांकरता आहेत, ती तुम्ही दिली पाहिजे. जर या तीन चरणात बसणारा सदभक्त सुपुत्र घरामध्ये जन्माला आला, तर त्याचा परिणाम काय? तुकोबरे बोलतात अभंगाचं शेवटचं चरण. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.